आज मी बनवणार आहे ब्रेड पकोडा किंवा कटलेटही म्हणू शकता. त्यासाठी ते ब्रेड घेतलेले आहेत मी. ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे घेतलेले मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे, ठेचूनसुद्धा घेऊ शकता हिरवी मिरची. आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्यानंतर इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. असा अर्धा करून घेतला आणि उकडून घेतल्यात कुकरला. दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या, दोन ते तीन शिट्ट्या. शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं उकडून घेताना. आणि त्याच्या बारीक फोडी करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला भाजी बनवताना सोपं जाईल. अशा प्रकारे बारीक फोडी करून घेतल्यात मी बटाट्याच्या, बघू शकता. त्यानंतर मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये घालून घेऊया आपण आता तेल. आता मी घालून घेते दोन मोठे चमचे तेल. आणि तेल व्यवस्थित आपल्याला तापू द्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं असलं की फोडणी छान बसते, त्यामुळे तेल तापू द्यायचं आहे आपल्याला आधी. आता यामध्ये घालून घेते एक छोटा चमचा जिरं आणि मोहरी. व्यवस्थित तडतडली पाहिजे जिरं मोहरी. त्यानंतर घालून घेते हिरवी मिरची. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटानुसार. आणि मिरची ठेचून घेतली तरीसुद्धा चालेल. आता यामध्ये घालून घेते कांदा, बारीक चिरून घेतलेला कांदा घालते. आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तो कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. थोडासा कलर चेंज झाला पाहिजे असा लालसर. आता यामध्ये घालून घेते मी चिमूटभर हिंग. हिंग पचनाला चांगलं असतं, त्यामुळे चिमूटभर हिंग घातलेलं आहे. त्यानंतर घालते आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. अर्धा चमचा आलं लसूण घालते. पेस्ट घातली तरी पण चालेल, पण पेस्टपेक्षा ठेचून घेतलेलं आलं लसूणची चव खूप छान उतरते. यानंतर घालून घेते कढीपत्त्याची पानं. कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता यामध्ये घालून घेऊया हळद. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी आता गरम मसाला. अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि तोसुद्धा आपण परतून घ्यायचा आहे. आता मी घालून घेते बटाटा. आपण जो उकडून घेतलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे बटाटा. सगळीकडे हा मसाला लागला पाहिजे म्हणजे. आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेते चवीनुसार मीठ. बटाटे उकडतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्या हिशोबातच मीठ घालायचं आहे आपल्याला. आता यावर घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि त्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेते, म्हणजे मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरतील. 2 ते 3 मिनिटानंतर आपण चेक करूया. मस्त झालेलं आहे बटाट्याचं सारण. अशा प्रकारे ब्रेडमध्ये कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कडा काढून घेतल्या ब्रेडच्या तरीसुद्धा चालतील. आणि तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. आता इथे मी घेतलेले एक वाटी बेसन. त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया आपण हळद आणि मीठ. इथे मी 1/4 चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेते. त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला सोडा. चिमूटभर सोडा घातलेला आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचे आणि जसं पाणी लागेल तसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. पीठ थोडंसं जास्त घट्टसर पण नाही ठेवायचं आणि सैल पण नाही, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची. आता हे जे बटाट्याचं आपण सारण बनवलं होतं ते ब्रेडवर पसरून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आणि दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे सगळे मी स्लाइस बनवून घेते, बघू शकता तुम्ही. आता एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवते ब्रेड तळण्यासाठी. आपल्याला तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. त्यानंतर ते ब्रेड जे बटाट्याचं सारण भरलेलं आहे ते बेसनमध्ये बुडून घ्यायचं, दोन्ही बाजूंनी बेसन लावून. आणि नंतर फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला ब्रेड. तुम्ही हे कटलेट सॉससोबत किंवा खोबऱ्याची चटणीसोबत गरमागरम सर्व करू शकता. खायला खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा ही रेसिपी. आणि व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे बाजूचं बेल आयकॉनचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा केव्हा नवनवीन व्हिडिओ येतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.